सिनेसृष्टीत सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे लग्न बंधनात अडकले आहेत. अचानक सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत त्या दोघांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावर अनेक कलाकारांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. पियुषचं हे तिसरं लग्न असल्यामुळे यावर चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या लग्नाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर आणखी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. ती म्हणजे अभिनेत्री मयुरी वाघ हिने स्वतःचं घर खरेदी केल्याची. अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ पोस्ट करत शेअर केली होती. मयुरी वाघ ही पियुषची दुसरी पत्नी होती, त्यामुळे या दोन्ही बातम्यांचे संबंध जोडत बऱ्याच बातम्या व्हायरल झाल्या. या बातम्यांवर मंजिरी ओघ भडकली असून तिने व्हायरल झालेल्या बातम्यांचे फोटो एकत्र करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की एखादी मुलगी तिच्या आयुष्यात मेहनत करून उभी राहते, नवीन घर घेते, तिचं कौतुक करायचं नसेल तर नका करू, पण बातमी देण्याची ही कुठली पद्धत आहे? म्हणजे एकीकडे म्हणायचं की आपली मराठी अभिनेत्री आणि आपल्याच लोकांनी तिची अशी चेष्टा करायची, हे वाचून कोणाला आनंद होईल? हा विचार हे छापताना एकदाही कोणाच्याही डोक्यात येत नसेल का की आपण कोणाच्या तरी आनंदावर विरजण घालत असू, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या दुःखाचं कारण होत असू? अमुक अमुक व्यक्तीने घर घेतलं इतकी साधी बातमी अशा गोष्टींसोबत का छापायची, ज्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही? का फक्त काहीही हेडिंग्स देऊन बातम्या वाचायला हव्या आहेत? याआधीही अनेकदा हे प्रकार झाले आहेत, पण का कोणास ठाऊक आज व्यक्त व्हावंसं वाटलं? सगळ्यात महत्वाचं, मयुरी वाघ माझी मैत्रीण वगैरे अजिबात नाही. मला खात्री आहे की अजून अनेक ठिकाणी ही बातमी आली असेल, पण मी या दोन ठिकाणी वाचल्या, अशी पोस्ट लिहत तिने तिचं मत मांडलं आहे. या पोस्टवर अभिनेत्री हिमांगी कवी पल्लवी पाटील शर्मिष्ठा राऊत यांनी कमेंट करत त्यांची सहमती दर्शवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.